हाय फ्रेंड्स, मी स्नेहल प्रधान. स्नेहल प्रधान क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत सराव संच 1.5. आता यामधील जी गणितं आहेत ती शाब्दिक गणितं. शाब्दिक गणितावरून एकसामायिक समीकरण कसं सोडवायचं ते आपण पाहू. खूप वेळा असं होतं ना, बऱ्याच मुलांना शाब्दिक गणितं म्हटलं की थोडीशी भीती वाटते, कारण त्याच्यावरून समीकरणं कशी तयार करायची. त्यामुळे बऱ्याच वेळेला हा प्रश्न हा ऑप्शनला टाकला जातो. तर या भागामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की शाब्दिक गणितं ही कशा पद्धतीने सोडवायची, अतिशय सोप्या पद्धतीने समीकरण कसं तयार करायचं ते आपण पाहूया. दिलेल्या गणितात आपल्याला काय सांगितलं, नाही दोन संख्यांमधील फरक 3 आहे. मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे, तर त्या संख्या शोधा. म्हणजे ह्या गणितात त्यांनी आपल्याला मोठी संख्या आणि लहान संख्या असं सांगितलेलं आहे. तर आपण काय करायचं की मोठ्या संख्येसाठी एक अक्षर मानूया, लहान संख्येसाठी एक अक्षर मानूया. लिहिताना असं लिहायचं, मोठी संख्या एक्स मानू, लहान संख्या वाय मानू. एकदा आपल्या दोन अक्षरं मानून झाली, लहान आणि मोठ्या संख्येसाठी दोन वेगवेगळी अक्षरं घेतलेली आहेत. आता आपण लिहायची पहिली अट. एक लक्षात ठेवायचं, दिलेल्या गणितातली पहिली जी ओळ असते ती आपली पहिली अट आहे. जसं दिलेलं आहे अशा पद्धतीने समीकरण तयार करत जायचं. इथे लिहिताना लिहायचं पहिली अट. पहिल्या ओळीमधली दिली ती पहिली अट आपली. काय दिलेलं आहे, दोन संख्यांमधील फरक 3 आहे. आता दोन संख्या आपल्या कोणत्या, एक्स आणि वाय. मग इथं लिहिताना लिहायचं पहिली अट, दोन संख्यांमधील फरक 3 आहे. जसं लिहिलंय तसं समीकरण तयार करा. दोन संख्या आपल्या एक्स आणि वाय, फरक म्हटलं की काय करायचं, त्यांची वजाबाकी करायची. म्हणजे लिहिताना कसं येणार इथे, एक्स वजा वाय बरोबर 3, ह्याला म्हणायचं समीकरण नंबर 1. पहिलं समीकरण आपल्याला मिळालं एक्स वजा वाय बरोबर 3. आता पुढची जी ओळ दिलेली आहे कोणती, तर मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे. ही आपली काय झाली, दुसरी अट झालेली आहे. मग लिहिताना काय लिहायचं, दुसरी अट आणि दिलेली जी ओळ आहे ती आहे तशी लिहून घ्यायची. दुसरी अट आपली काय दिलेली आहे, मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे. मग आता मोठी संख्या आपण काय मानले, एक्स. त्याची तिप्पट म्हणजे त्याला काय करायचं, 3 गुणायचं. लहान संख्या आपली काय आहे, वाय. त्याची दुप्पट म्हणजे त्याला काय करायचं, 2 गुणायचं. आणि ह्या दोघांची बेरीज किती दाखवायची, 19. म्हणजे आपलं समीकरण असं येतं आहे, 3x + 2y = 19. म्हणजे जसं दिलेलं आहे अशा पद्धतीने आपण समीकरण मांडलेलं आहे. मोठ्या संख्येची तिप्पट, मोठ्या संख्येची तिप्पट केली अधिक लहान संख्येची दुप्पट, म्हणजेच लहान संख्येला 2 गुणलं, आपलं काय आलं, 2y. 3x + 2y = 19 हे आपलं समीकरण नंबर 2. अशा पद्धतीने आपल्याला दोन समीकरणं मिळालेली आहेत. म्हणजे जसं आहे तशा पद्धतीने जर आपण करत गेलो तर आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने अशी दोन आपल्याला समीकरणं मिळतात. परत एकदा बघा, लहान दिलेल्या गणितामधल्या पहिल्या ओळीतील पहिलीच अट. त्यानंतर इथे लिहिताना दोन संख्या म्हणजे कोणत्या म्हणल्या आपण, मोठी संख्या एक्स तर लहान संख्या आपली वाय. पहिली अट आपली काय आहे, तर दोन संख्यांमधील फरक 3 आहे, म्हणजेच एक्स वजा वाय बरोबर 3, समीकरण नंबर 1. दुसरी अट काय दिलेली आहे, मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे. म्हणजे आपलं समीकरण काय आलं, 3x + 2y = 19, समीकरण नंबर 2. म्हणजे अशा पद्धतीने जर आपण नीट वाचलं तर आपल्याला समजेल की समीकरण कशा पद्धतीने तयार होतं. आणि एकदा का समीकरण आपली तयार झाली की मग नेहमीप्रमाणे आपण ती एकसामायिक समीकरणं सोडवायची. तर इथे आपल्याला मिळालेली जी दोन समीकरणं आहेत ती एकाखाली एक लिहून घ्यायची. एक्स वजा वाय बरोबर 3, दुसरं 3x + 2y = 19. मग आता बघा, या दोन्ही समीकरणामध्ये कोणाचे सहगुणक सारखे आहेत का, नसतील तर कुठल्याही एका चलाचे सहगुणक सारखे करायचे. इथे एक्सचा सहगुणक लिहिला नाही म्हणजे आहे तो 1, इथे आहे 3. इथे वायचा सहगुणक लिहिला नाही म्हणजे तो आहे 1 आणि इथे आहे 2. मग आपण काय करूया, वायचे सहगुणक सारखे करूया.
त्याला कारण असं आहे की इथं बघा चिन्ह आहे वजा आणि हे चिन्ह आहे अधिक. म्हणजे जर आपण याचे सहगुणक जर सारखे केले तर ह्या दोन्ही समीकरणाची आपल्याला काय करावी लागणार आहे, बेरीज करावी लागेल, कारण विरुद्ध चिन्ह होतील त्यांची. आता मला सांगा, समीकरण एकमध्ये वायचा सहगुणक एक आहे आणि इथे वायचा सहगुणक दोन आहे, मग इथे जर दोन करायचं असेल तर आपल्याला ह्या पूर्ण समीकरणाला कशाने गुणावं लागणार आहे, दोनने गुणावं लागणार आहे. मग लिहिताना असं लिहायचं, समीकरण एकला दोनने गुणू. आता समीकरण एकला दोनने गुणायचं म्हणजे प्रत्येक पदाला दोन दोनने गुणायचं आहे. म्हणजे काय येईल बघा, इथे आपलं दोन एक्स वजा दोन वाय बरोबर ह्याला दोनने गुणा, तीन दुणे सहा. आता हे जे नवीन मिळालेलं आहे समीकरण त्याला आपण म्हणूया तीन नंबरचं. दोन नंबरचं समीकरण आहे तसंच खाली लिहून घ्यायचं, हे समीकरण नंबर दोन. मग आता ह्या दोन्ही समीकरणामध्ये दोन वाय वजा दोन वाय अधिक, सहगुणक समान झाले, चिन्ह त्याची विरुद्ध. म्हणजे ह्या दोन्ही समीकरणांची काय करायची आपल्याला, आता बेरीज करायची. समीकरण तीन आणि दोनची काय करूया, बेरीज करूया. मग आता ह्या दोन्ही समीकरणामध्ये कॅन्सल काय होते बघा, इथे दोन वाय कॅन्सल, इथे दोघांची बेरीज किती येते, तीन आणि दोन पाच एक्स. ह्या दोघांची बेरीज केली तर किती येणार इथे, पंचवीस. इकडे पाच गुणिले आहेत ते पलीकडे जाऊन काय होणार आहे, भागिले. म्हणजे आपल्याला एक्सची किंमत किती मिळते, पाच एके पाच, पाचा पाचा पंचवीस, एक्सची किंमत मिळाली पाच. आता ही आलेली जी किंमत आहे ती कोणत्याही एका समीकरणामध्ये टाका म्हणजे तुम्हाला वायची किंमत मिळेल. मग आता मी समीकरण एकमध्ये ठेवूया कारण ते सोपं समीकरण आहे. मी लिहिताना असं लिहायचं, एक्स बरोबर पाच ही किंमत समीकरण एकमध्ये ठेवू. आता एक नंबरचं समीकरण कोणतं आपलं आहे, एक्स वजा वाय बरोबर तीन. मग जिथे एक्स आहे तिथे एक्सची किंमत टाका, म्हणजे काय येणार इथे, पाच वजा वाय बरोबर तीन. आपलं वजा वाय बरोबर तीन वजा पाच वजा वाय. आता इथे पाचचं चिन्ह आहे वजा, तीनचं चिन्ह आहे अधिक, अधिक वजा वजा. पाचमधून गेले तीन, राहिले दोन, आणि दोनला चिन्ह द्यायचं मोठ्या संख्येचं. आता इथे वजा वाय बरोबर वजा दोन, दोन्हीकडे जर वजा वजा चिन्ह असेल तर ते काय होतं, कॅन्सल होतं. म्हणजे आपल्याला वायची किंमत किती मिळाली इथे, दोन. मग इथे बघा आपल्याला एक्स आणि वायच्या दोन किमती मिळाल्या, एक्सची किंमत आपली पाच आणि वायची किंमत आपली दोन. आपल्याला गणितात त्यांनी काय सांगितलं होतं की लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती ती काढा. मग आपण मोठी संख्या काय मानली होती, एक्स मानली होती, म्हणजे मोठी संख्या आपली काय मिळाली, पाच. आणि लहान संख्या आपण वाय मानली होती, म्हणजे आपल्याला लहान संख्या कोणती मिळाली, दोन. मग शेवटी उत्तर लिहिताना असं लिहायचं, मोठी संख्या कोणती आली आपली, पाच. आणि इथे लिहायचं लहान संख्या किती आली आपली, दोन. आता इथे बघा, हे आपलं उत्तर बरोबर आहे की नाही हे आपण पाहू शकतो. आपल्याला पहिली अट काय दिली होती की दोन संख्यांमधील फरक तीन आहे. मग आपली मोठी संख्या आहे पाच आणि लहान संख्या आहे दोन, पाचातून दोन गेले राहिले किती, तीन. म्हणजे इथेच आपल्याला समजतं की आपलं गणित बरोबर आहे की चूक आहे ते, त्याचा आपण पडताळा घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने पहिल्या गणिताचं उत्तर आलेलं आहे शेवटी पाच आणि दोन, आणि इथे आपलं पहिलं गणित हे पूर्ण झालेलं आहे. तर अशा पद्धतीने शाब्दिक गणित जर आपण नीट वाचलं आणि जसं विचारलं आहे तसं मांडत गेलो तर समीकरण एकदम आपलं बरोबर येतं, कुठेही आपल्याला चुकायला होत नाही. तर अशाच पद्धतीने आपण आता ह्यातलं पुढचं गणित पाहणार आहोत. इथे बघा, दुसऱ्या गणितात त्यांनी आपल्याला कृती दिलेली आहे. इथे म्हटलेली मी आयत आहे आणि आयताच्या ह्या बाजू त्यांनी दिलेल्या आहेत. इथे आपल्याला ॲरो केलं आणि सांगितलं एक्स आणि वायची किंमत काढा, आणि त्यानंतर मग परत अजून सांगितलं क्षेत्रफळ आणि परिमिती काढा. म्हणजे ह्या गणितात आपल्याला काय करायला लागणार आहे, तर आयताची लांबी रुंदी काढावी लागेल, म्हणजेच एक्स आणि वायच्या किमती काढायच्या. त्या काढल्यानंतर मग काय करायचं, आयताचं क्षेत्रफळ काढायचं, आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं, आयताची परिमिती काढायची. आता इथे हा त्यांनी आयत सांगितलेला आहे, तर आपल्याला बऱ्याच वेळेला आता पाचवीपासून झालेलं आहे बघा, आयत म्हणजेच काय, तर समोरासमोरील बाजू त्याच्या समान असतात. म्हणजे समजा आता आयताची ही बाजू घेतली तर दोन एक्स अधिक वाय अधिक आठ बरोबर काय येणार आहे, चार एक्स वजा वाय.
ही सुद्धा बाजू समोरासमोरील बाजू त्याची समान असते, म्हणजेच 2y बरोबर काय येणार आहे 1 अधिक 4. तर आपल्याला पहिल्यांदा काय करायला लागेल, एक्स आणि वायची किंमत काढावी लागेल. तर आता मी समजा मी ह्या दोन बाजू समोरासमोरील बाजू आता एकमेकाच्या समोर मांडणार आहे. म्हणजे लिहिताना असं लिहिणार 2x अधिक y अधिक 8 बरोबर 4x वजा y. आता ह्याच्यातून आपण काय करणार आहोत, तर पहिल्यांदा समीकरण तयार करून घ्यायचं. एकसामायिक समीकरणामध्ये बरोबर चिन्हाच्या या बाजूला म्हणजे डाव्या बाजूला एक्स आणि वाय ही चल असतात आणि पलीकडे काय असतं, उजव्या साईडला संख्या असते. मग आपण आता काय करूया, एक्स वाय चल एका बाजूला घेऊ आणि संख्या आता एका बाजूला घेऊया. म्हणजेच काय येणार आहे, हे 2x अधिक y आहे तसंच ठेवते. हे 4y इकडे जे अधिक आहे ते इकडे येऊन काय होणार आहे वजा, आणि हे वजा वाय आहे ते इकडे येऊन होणार आहेत अधिक, आणि 8 इकडे जे अधिक आहेत ते पलीकडे जाऊन काय होतील वजा होतील. इथे आता 2x आणि वजा 4x, चारातून 2 गेले राहिले 2x, पण त्याला चिन्ह द्यायचं मोठ्या संख्येचं, म्हणजेच वजा 4x मधून 2x गेले राहिले वजा 2x. वाय अधिक आहे आणि हा पण वाय अधिक आहे. वाय आणि वाय किती झाले एकूण 2y अधिक 2y बरोबर वजा 8. समीकरण असं मिळालेलं आहे वजा 2x अधिक 2y बरोबर वजा 8. आता इथे 2, 2 आणि 8 दिसते, तर हे समीकरण आपण अजूनही लहान करू शकतो. म्हणजेच काय करायचं, प्रत्येकाला बघायचं, इथे 2, 2 आणि 8 आहे म्हणजे समीकरणाला 2 भाग जाणार आहे. मग इथं लिहायचं समीकरणाला 2 भागून, समीकरणाला 2 भागून. मग प्रत्येक पदाला काय करायचं आहे, 2, 2 आता भागायचं आहे. ह्याला जर 2 भागलं तर इथे समीकरण मिळतंय वजा एक्स, ह्याला 2 भागलं तर इथे मिळाले अधिक वाय, आणि ह्याला 2 भागलं तर 2 चौक 8. म्हणजे हे जे समीकरण मिळालेलं आहे हे आपलं समीकरण नंबर 1, पहिलं समीकरण आहे वजा एक्स अधिक वाय बरोबर वजा 4. जसं मी ह्या 2 बाजू समोरासमोर घेऊन एक समीकरण घेतलेलं आहे, तसंच आपण ह्या 2 बाजू आता समोरासमोर घेऊया. म्हणजे ही कोणती दिलेली आहे बघा, इथे 2y बरोबर एक्स अधिक 4. यातून काय करायचं आहे, आपल्याला एक सामायिक समीकरण तयार करायचं आहे. म्हणजे हे 2y आहे तसेच मी इथे लिहिते 2y. एक्स इकडे जे वजा अधिक आहेत ते इकडे येऊन काय होणार आहेत वजा बरोबर 4. आता आपलं समीकरण असं मिळालेलं आहे 2y वजा x बरोबर 4. तर आपलं आता एक सामायिक समीकरण, आधी सुरुवातीला आपल्याला x पाहिजे आणि नंतर y पाहिजे, फक्त आपण ह्यांच्या जागा बदलणार आहोत. बरोबर चिन्हाच्या या बाजूलाच आहे त्यामुळे इथं चिन्ह बदलू नका. म्हणजे इथं काय मिळणार आपल्याला, हे वजा एक्स जे इथे आहे ते फक्त मी पुढे घेते, वजा एक्स अधिक 2y बरोबर 4 हे जे मिळालेलं आहे ते आपलं समीकरण नंबर 2. आता नेहमीसारखी ही 2 समीकरणं मिळाली, पहिलं मिळालं वजा एक्स अधिक वाय बरोबर वजा 4 आणि दुसरं मिळालं वजा एक्स अधिक 2y बरोबर 4. आता ही सोपी समीकरणं तयार झाली. एकदा समीकरण तयार झालं की मग ती सोडवायला अतिशय सोपी आहेत. तर इथे जी आपल्याला 2 समीकरणं मिळालेली आहेत ती मी एकाखाली एक लिहिली आहेत. पहिलं आहे वजा एक्स अधिक वाय बरोबर वजा 4, दुसरं आहे वजा एक्स अधिक 2y बरोबर 4. मग आता बघा या दोन्ही समीकरणामध्ये कोणाचे सहगुणक सारखे आहेत, तर इथे एक्सचे सहगुणक आपल्याला सारखे दिसत आहेत आणि दोघांची चिन्ह पण समान आहेत. ज्या वेळेला सहगुणक समान असतात आणि चिन्हही समान असतात त्यावेळेला आपण ह्या दोन्ही समीकरणाची वजाबाकी करणार. वजाबाकी करत असताना आपण काय करतो, दुसऱ्या समीकरणाची चिन्ह बदलतो. म्हणजेच कसं करायचं, इथे वजाचं काय होणार इथे अधिक, या अधिकचं काय होणार इथे वजा, आणि या अधिकचं काय होणार इथे वजा चिन्ह. म्हणजे आता विचारात घेताना ही नवीन चिन्ह घ्यायची, म्हणजे वजा एक्स आणि हे अधिक एक्स, म्हणजे हे दोन्ही झाले कॅन्सल. वायचं चिन्ह अधिक आहे आणि इथे आता 2y चिन्ह वजा आहे, म्हणजे 2y मधनं हा 1y गेला, म्हणजे राहिले किती इथे वजा वाय. इथे वजा चार आहेत आणि इथे वजा 4 आहेत, दोघांनाही चिन्ह वजा वजा म्हटल्यावरती दोघांची करायची बेरीज आणि चिन्ह द्यायचं वजा, म्हणजे झाले 8 वजा 8. दोन्हीकडचं वजा वजा चिन्ह कॅन्सल, म्हणजेच वायची किंमत आपल्याला मिळाली 8. आता आपल्याला काढायची एक्सची किंमत.
मग आता ही आलेली किंमत तुम्ही कोणत्याही एका समीकरणामध्ये ठेवू शकता. आपण एक समीकरण एकमध्ये टाकूया. मग लिहिताना असं लिहायचं वाय बरोबर 8 ही किंमत समीकरण एकमध्ये ठेवू. आता एक नंबरचं आपलं समीकरण काय आहे, वजा एक्स अधिक वाय बरोबर वजा 4 आहे, तसं लिहून घ्यायचं वजा एक्स. आता इथे आपली वायची किंमत आहे ती वायच्या ठिकाणी टाका, 8 बरोबर वजा 4 वजा एक्स. 8 इकडे जे अधिक आहेत ते पलीकडे जाऊन काय होणार आहे, वजा वजा एक्स बरोबर. इथे आता बघा दोघांनाही चिन्ह परत वजा वजा आलेलं आहे, म्हणून दोघांची करायची बेरीज, 8 आणि 4 12 चिन्ह द्यायचं वजाचं. आणि दोन्हीकडचं आता वजा वजा एक्स बरोबर वजा 12 दोन्हीकडे जर वजा वजा चिन्ह आलं असेल तर तेही कॅन्सल होतं, म्हणजे एक्सची किंमत आपल्याला किती मिळाली इथे 12. प्रत्येक गणितामध्ये बघा चिन्हांचा वापर कशा पद्धतीने होतो, त्यामुळे बेरीज वजाबाकीचे जे तुम्हाला नियम दिलेले आहेत ते वेळोवेळी तुम्हाला सांगत असते की ते नीट पहा कशा पद्धतीने केलेले आहेत. तर ह्या माझ्या पहिल्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बेरीज वजाबाकीचे नियम दिलेले आहेत, त्याचप्रमाणे गुणाकार भागाकारचे सुद्धा नियम दिलेले आहेत. जे कोणी नवीन असतील या चॅनेलसाठी तर त्यांनी पहिला व्हिडिओ पहा, त्याच्यामध्ये मी सगळे नियम दिलेले आहेत. तर इथे आपल्याला वायची किंमत मिळाली 8 आणि एक्सची किंमत मिळाली 12. आता इथे आपलं गणित संपत नाही, तर गणितात त्याने अजून काय सांगितलं होतं की आयताचे क्षेत्रफळ काढा आणि काय करा, परिमिती काढा. आता आयताचं क्षेत्रफळ म्हटल्यावरती आपण त्याचं सूत्र लक्षात घ्या. आता आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, तर आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. मग लिहिताना असं लिहायचं इथे आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. एल गुणिले बी लिहिलं तरी पण चालेल, नाही तर मराठीमध्ये लांबी गुणिले रुंदी लिहिलं तरी पण चालेल. मग आता एल आणि बी, आता इथे आपल्याला 8 मिळाली, म्हणजे 8 ही आपली काय आहे, रुंदी आहे. आणि 12 ही किंमत आहे मोठी, म्हणजे ही काय आहे आपली लांबी आहे. म्हणजे एलची किंमत घ्यायची 12 आणि बीची किंमत किती घ्यायची 8. म्हणजे लिहिताना असं लिहायचं 12 गुणिले 8, 12 8 96 चौरस सेमी. म्हणजे आपल्या आयताचं क्षेत्रफळ किती आलं, 96 चौरस सेमी. मग आता आपल्याला लिहायची परिमिती काढायची. परिमिती कशी काढतो आपण, आयताची परिमिती बरोबर 2 एल अधिक बी. आयताची परिमिती, परिमिती म्हणजेच काय, तर आता आयत म्हटल्यावरती आयताला एकूण बाजू किती असतात, 4 बाजू असतात. आयताच्या बाजू 4, परिमिती म्हणजेच काय, तर आयताच्या 4 बाजूंची बेरीज. मग ते आयताची परिमिती विचारू दे, चौरसाची परिमिती विचारू दे, आपलं सूत्र काय राहणार आहे, आयताची परिमिती 2 एल अधिक बी. आणि चौरस विचारलं तर चौरसाच्या 4 बाजू समान असतात, म्हणजे 4 गुणिले बाजू. अशा पद्धतीने आपण चौरसाच्या परिमितीचं सूत्र लिहितो. मग आयताची परिमिती कशी लिहायची, आयताची परिमिती बरोबर 2 एल अधिक पी. आता इथे लिहिताना आपण किंमत टाकूया, 2 लांबी आहे आपली 12 आणि रुंदी आहे आपली 8, म्हणजेच काय येणार इथे, आता काय करा दोघांची पहिल्यांदा बेरीज करून घ्या, म्हणजेच काय येणार आहे, 2 आणि 8 किती झाले इथे, 20, आणि दोघांचा गुणाकार करा, 20 × 40 सेमी. म्हणजे आयताचे क्षेत्रफळ आपल्याला मिळालं 96 आणि आयताची परिमिती आपली आहे 40 सेमी. तर अशा पद्धतीने हे गणित आपलं इथे पूर्ण होतं. म्हणजे जर तुम्हाला कृती दिलेली असेल तर त्या कृतीमध्ये जे विचारलेलं आहे ते स्टेप बाय स्टेप तुम्ही करत गेलात तर ते गणितही आपलं बरोबर येतं. तर आता आपण ह्याच्यातून 1.5 पुढचं गणित बघूया, तिसरं गणित कशा पद्धतीने करायचं ते. तर त्यातलं तिसरं गणित बघा काय दिलेलं आहे, वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते. आता जिथे हा फुल स्टॉप झालेला आहे इथे आपली ही पहिली अट आहे, आणि दुसरी अट इथून सुरू झाले, मुलाच्या वयात वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 येते. तर दोघांची वये काढा. मग आता इथे आपल्याला जे एक्स वाय किंवा दोन चल जे वापरायचे ती कुणासाठी असतील, तर वडिलांचं वय आणि मुलाचं वय. तर आपण सुरुवातीला बघू, सुरुवातीला काय दिलं आहे, वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास
बेरीज 70 येते. मग आपण वडिलांचं वय मानूया एक्स आणि मुलाचं वय मानायचं वाय. वडिलांचं वय आपण मानलेलं आहे एक्स आणि मुलाचे वय आपण मानलेलं आहे वाय. मग आता आपली ह्या गणितातली पहिली अट काय आहे, पहिल्या ओळीमधील पहिली अट. तर बऱ्याच वेळेला मुलांना असं वाटतं की एक्स वाय चल हे कशासाठी मानायचं, मग त्यातली पहिली अट काय असेल, दुसरी अट काय असेल. तर दिलेल्या गणितामधली जी पहिली ओळ दिलेली असते ना, ती तुमची पहिली अट असते. मग आता वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते. इथपर्यंत तुमची ही पहिली अट आहे. मी पहिली अट आहे तशी लिहून घ्यायची खाली. पहिल्या अटीमध्ये काय लिहिलं आहे, वडिलांच्या वयात. आता वडिलांचं वय आपण काय मानलेलं आहे एक्स. जसं लिहितोय ना अशा पद्धतीने समीकरण तयार करत जा. वडिलांचं वय आपलं आहे एक्स, मग इथे लिहायचं वडिलांच्या वयात. पुढे काय म्हटलंय त्यांनी, मुलाच्या वयाची दुप्पट. मुलाचं वय आपलं काय आहे वाय, त्याची दुप्पट म्हणजेच काय येणार आहे 2y. मग वडिलांच्या वयात मुलाच्या वयाची दुप्पट मिळवली तर वयाची बेरीज येते 70. हे आपलं समीकरण नंबर 1. जे किती सोपं समीकरण झालं की नाही, जसं लिहिलंय तसं समीकरण तयार करत जा. बऱ्याच वेळेला मुलांचा प्रॉब्लेम हा होतो की शाब्दिक गणितं म्हटली की सरळ ऑप्शनला टाकतात. तर तसं करू नका, जसं दिलंय त्या पद्धतीने करत जा. समीकरण तयार करणं अतिशय सोपं आहे. इथे आपल्याला समीकरण काय मिळालं, एक्स अधिक 2y = 70, समीकरण नंबर 1. आता किती सहज समीकरण मिळालं बघा. वडिलांच्या वयात, वडिलांचं वय आपण काय मानलेलं आहे एक्स. वडिलांच्या वयात मुलाच्या वयाची दुप्पट, म्हणजेच आपण मुलाच्या वयाला दुप्पट म्हणजेच 2 गुणायचं, म्हणजे काय झाले 2y. दुप्पट मिळवल्यास, आता मिळवल्यास म्हणजेच काय करायचं, अधिक. मिळवल्यास बेरीज किती येते 70 येते. समीकरण काय आलं, एक्स अधिक 2y = 70. आता इथं जर म्हटलं असतं दोघांच्या वयातील फरक किंवा कमी असं म्हटलं असतं, तर मग इथे आपण काय केलं असतं, वजाबाकी केली असती. फरक म्हटला तर वजाबाकी, आणि इथे मिळवल्यास म्हटलेलं आहे म्हणजे मिळवा सांगितलं त्याच्यामध्ये, म्हणून आपण चिन्ह काय दिलेलं आहे, अधिक. आणि चिन्हसुद्धा ही तेवढीच महत्त्वाची असतात. त्यामुळे आपलं पहिलं समीकरण आहे एक्स अधिक 2y = 70, समीकरण नंबर 1. आता आपण पाहूया दुसरं समीकरण कसं तयार करायचं. आता इथे बघा, दुसरी अट काय दिलेली आहे की मुलाच्या वयात, म्हणजे मुलाचं वय आपलं काय आहे वाय, मुलाच्या वयात वडिलांच्या वयाची दुप्पट. वडिलांचं वय काय आहे एक्स, आता त्याला काय करायचं, एक्सला 2 गुणायचं आहे. मुलाच्या वयात वडिलांच्या वयाची जर आपण दुप्पट मिळवली तर बेरीज किती येते, 95 येते. मग आता इथे लिहिले तशाच पद्धतीने करा. मुलाचं वय आपलं आहे वाय, त्यात वडिलांच्या वयाची दुप्पट म्हणजेच काय झाली 2x = 95. हे समीकरण आपण फक्त सरळ करून घेते. मी याच साईडला आहे, बरोबर चिन्हाच्या इकडे, आपण पलीकडे काही गेलेलो नाही, त्यामुळे चिन्ह बदलू नका. समीकरण आपल्याला काय मिळेल, 2x + y = 95, समीकरण नंबर 2. म्हणजे अशा पद्धतीने 2 समीकरणं आपल्याला मिळाली. पहिलं काय मिळालं, एक्स अधिक 2y = 70. दुसरं समीकरण काय मिळालं, 2x + y = 95, हे समीकरण नंबर 2. मग आता ही दोन्ही समीकरणं एकाखाली एक लिहून घ्यायची आणि नेहमीप्रमाणे एक्स आणि वायच्या किमती काढायच्या. तर इथे बघा, ही 2 समीकरणं, पहिलं कोणतं आहे एक्स अधिक 2y = 70, दुसरं 2y + y = 95, समीकरण नंबर 2. तर इथे आता दोन्ही समीकरणात कोणत्याही एका चलाचे सहगुणक सारखे करा. एक्सचे करायचे असेल तर एक्सचे करा, वायचे करायचे असतील तर वायचे करा. आपण एक्सचे करूया. इथे एक्सचा सहगुणक काय, 1 आहे. इथे किती आहे, 2. म्हणजे वरती 2 येण्यासाठी या 1 नंबरच्या समीकरणाला कितीने गुणलं पाहिजे, आपल्याला 2 गुणलं पाहिजे. मग लिहिताना असं लय समीकरण 1 ला 2 गुणू, म्हणजे 1 नंबरच्या समीकरणाला, पूर्ण समीकरणाला आपल्याला 2 गुणायचं आहे. आता ह्याला 2 गुणल्यावर किती मिळाले इथे, 2x. ह्याला 2 गुणल्यावर किती मिळाले आपल्याला, 4y. आणि ह्याला 2 गुणल्यावर किती मिळाले आपल्याला, 140. हे समीकरण नंबर आपलं 3.
पूर्ण समीकरणाला आपण 2 ने गुणलेला आहे. ह्याला 2 ने गुणल्यावर आले 2x, ह्याला 2 ने गुणल्यावर आले 4y, आणि ह्याला 2 ने गुणल्यावर आले 140. आता हे 2 नंबरचं समीकरण आहे तसं लिहून घेऊ आपण. इथे बघा, आता x चे सहगुणक सारखे झालेले आहेत. चिन्ह इथे नाही म्हणजे काय म्हणायची ती अधिक. सहगुणक समान आणि चिन्हही समान आहेत म्हणजे ह्या दोन्ही समीकरणाची आपल्याला काय करायची, वजाबाकी. हे लक्षात ठेवा, ज्या वेळेला सहगुणक समान होतात, चिन्ह समान असतात, समान म्हणजे दोघांची चिन्ह अधिक असतात किंवा दोघांची चिन्ह वजा वजा असतात, त्यावेळेला दोन्ही समीकरणांची वजाबाकी करायची. ठराविकच गोष्टी आहेत एकसामायिक समीकरणामध्ये. एक तर त्यांचे सहगुणक पहिल्यांदा समान करून घ्या, चिन्ह कशी आहेत ती बघा. विरुद्ध चिन्ह असतील तर दोन्ही समीकरणांची बेरीज करा. समान चिन्ह असतील म्हणजे दोघांची चिन्ह अधिक अधिक आलेली आहेत, दोघांची चिन्ह वजा वजा आलेली आहेत, आणि सहगुणक सारखे आहेत, तर त्या दोन्ही समीकरणाची काय करायची, वजाबाकी करायची. मग आता वजाबाकी करत असताना दुसऱ्या समीकरणाची चिन्ह बदलायची. चिन्ह बदलायलाही विसरू नका. आता चिन्ह याचं अधिक आहे ते झालं इथे वजा, हे अधिक आहे तेही झालं वजा, आणि हे अधिक आहे तेही झालं तर आपलं वजा. आता इथे कॅन्सल काय होते बघा, 2x 2x कॅन्सल, 4y मधून y गेला म्हणजेच किती राहिले इथे 3y, 140, आणि हे किती आहे 95. 140 मधून 95 गेले, राहिले किती इथे 45. 3 इकडे जे गुणिले आहे ते पलीकडे जाऊन भागिले करायचे. 3 ने आता काय करायचं, आपल्याला 45 भागायचे. 3 1 3 3 5 15, 15 3 45 होतात म्हणजे आपल्याला इथे y ची किंमत किती मिळाली, 15. आता ही जी आलेली किंमत आहे ती कोणत्याही एका समीकरणामध्ये ठेवा. आपण समीकरण 1 मध्ये ठेवूया. मग लिहिताना असं लिहायचं, y बरोबर 15 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. y बरोबर 15 ही किंमत आता आपण समीकरण 1 मध्ये ठेवणार आहोत. मग आपलं 1 नंबरचं समीकरण काय आहे, x + 2y = 70. समीकरण आहे तसं लिहून घ्यायचं. इथे जिथे y आहे तिथे y ची किंमत ठेवा, 2 × 15 = 70. x + 15 × 30 = 70. 30 इकडे जे अधिक आहे ते पलीकडे जाऊन होणार आहेत वजा. 70 मधून 30 गेले म्हणजे मिळाले किती आपल्याला इथे 40, म्हणजे x ची किंमत किती आली आपली 40, आणि y ची किंमत किती आली 15. गणितामध्ये आपण x काय मानलेलं होतं, वडिलांचं वय, म्हणजे वडिलांचं वय किती आहे 40 वर्ष. y आपण काय मानलं होतं, मुलाचं वय, मुलाचं वय किती आलं आपलं 15 वर्ष. मग शेवटी लिहायचं, शाब्दिक गणितामध्ये ना सगळ्यात शेवटी उत्तर अशा पद्धतीने लिहित जा, कारण एक्स वायच्या ज्या किमती आपल्या आलेल्या आहेत, मग एक्स आणि वाय आपण काय मानलेलं होतं तेही शेवटी लिहायचं. एक्स आपण मानलं होतं वडिलांचं वय, म्हणून वडिलांचे वय किती आले 40 वर्ष, आणि वाय मानलं होतं आपण मुलाचे वय, म्हणून मुलाचे वय 15 वर्ष. इथे आपल्याला ह्या 2 किमती मिळालेल्या आहेत. तर हे अशा पद्धतीने गणित आता इथे संपलेलं आहे. तर अशा पहिली 3 गणितं आपली झालेली आहेत. चौथं गणित बघूया आपण कशा पद्धतीने करायचं ते. तर इथे बघा, आता चौथं गणित कसं आहे, थोडंसं वेगळं आहे. एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे, ही पहिली अट आपली. आणि दुसरी दिले, अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो, तर तो अपूर्णांक काढा. तर आता इथे काय दिलेलं आहे, छेद आणि अंश दिलेला आहे. तर म्हणजे आपल्याला एक्स वाय काय मानायचे, छेद आणि अंश. आता अपूर्णांकामध्ये वरची संख्या त्याला आपण अंश म्हणतो आणि जी खाली असते ती छेद. म्हणजेच मग इथे आपण अपूर्णांकाचा अंश काय मानला आहे, आपण एक्स, आणि अपूर्णांकाचा छेद काय मानलेला आहे, वाय. मग जर अंश आणि छेद माझा एक्स आणि वाय असेल तर तो अपूर्णांक कसा असेल, तर लिहिताना असं लिहायचं, तो अपूर्णांक x/y हा माझा अपूर्णांक झाला. पण आधी आपल्याला काय करायचं आहे, एक्स आणि वायच्या आता किमती काढायच्यात. आता गणितातली पहिली अट काय दिली बघा, एका अपूर्णांकाचा छेद, म्हणजे छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे. ही आपली काय झाली, पहिली अट झाली. तर ती पहिल्यांदा आपण लिहूया. पहिली अट आपली काय बघा, छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा. जसं लिहिलंय तशा पद्धतीने आपण
समीकरण तयार करू. छेद म्हटल्यावरती छेद आपला काय दिलेला आहे, वाय. मग वाय हा कसा आहे, छेद कसा आहे, अंशाच्या दुपटीपेक्षा. अंश आपला काय आहे, एक्स. त्याची दुप्पट म्हणजे काय करायची इथे, दोन एक्स. त्याच्यापेक्षा चारने मोठा आहे म्हणजे अजून त्याच्यामध्ये किती मिळवायचे, चार. समीकरण कसं आलं आपलं, वाय बरोबर दोन एक्स अधिक चार. म्हणजे हा आपला आहे छेद, हा आपला आहे अंश. मग छेद हा कसा आहे, अंशाच्या दुपटीपेक्षा चारने मोठा. मोठा आहे म्हणून मी अधिक केलेला आहे. चारने समजा म्हटलं असतं त्याने की लहान आहे, तर मग इथे काय आपण केलं असतं, वजा चिन्ह दिलं असतं. हां, तर हा त्यातला फरक आहे. मग आता समीकरण कसं तयार करायचं, आधी आपल्याला एक्स पाहिजे. तर हे दोन एक्स इकडे जे अधिक आहे ते इकडे येऊन झाले वजा दोन एक्स. हे आहे तसेच ठेवा, अधिक वाय बरोबर चार. हे आपलं झालं एक नंबरचं समीकरण तयार, वजा दोन एक्स अधिक वाय बरोबर चार, समीकरण नंबर एक. आता दुसऱ्या ओळीतली दुसरी अट आपली, दुसरी अट काय दिलेली आहे, अंश आणि छेद दोन्ही सहाने कमी केले. म्हणजे दोघांमधून काय सांगितलं आपल्याला, त्यांनी सहा कमी करा. जर कमी केलं तर काय होणार आहे, सहाने जर कमी केले तर छेद हा अंशाच्या किती पट होतो आहे, बारा पट होतो आहे. म्हणजे ही आपली काय झाली, आता दुसरी अट झाली. तर ती पहिल्यांदा आपण लिहून घेऊ. तर बघा दुसरी अट आपली काय दिलेली आहे, अंश आणि छेद सहाने कमी केल्यास. आता आपले अंश आणि छेद कोणते आहेत, एक्स आणि वाय. सहाने कमी करा म्हणजे एक्स वजा सहा आणि वाय वजा सहा. सहाने आपण कमी केले तर काय होतं की छेद हा अंशाच्या बारापट होतो. मग आता दोघांमधून मी तुम्हाला सांगितले की सहा वजा करा, तर छेद हा आपला छेद काय आहे आपण मानलेला, अंश आहे आपला एक्स आणि छेद आहे वाय. तर सुरुवातीला आपण काय करणार आहोत, सहाने कमी करा म्हणजे ह्या दोघांमधून आपल्याला सहा सहा काय करायचे, वजा करायचे. मग ते वजा केल्यानंतर काय होणार आहे, तर छेद हा अंशाच्या बारापट होणार आहे. मग छेद जर आपण आता सहाने कमी करतो आहे म्हटल्यावरती आपल्याला काय मिळणार इथे, वाय वजा सहा. आणि आपण इकडे अंश पण काय करतो आहे, सहाने कमी होतो आहे करतो आहे. मग जर छेद सहाने कमी केला, अंश पण आपण सहाने कमी केला, तर हा छेद कसा होणार आहे, अंशाच्या किती पट होणार आहे, बारा पट. म्हणून ह्याला काय करायचं, बाराने गुणायचं. अशा पद्धतीने आपलं समीकरण तयार होते. पुन्हा एकदा लक्ष द्या, दुसरी अट अशी आहे, अंश आणि छेद सहाने कमी केल्यास. म्हणून मी काय केलं आहे, अंश आणि छेदातून, छेदातून आणि अंशातनं काय केलेले आहे, सहा सहा कमी केलेले आहेत. मग जर कमी केले तर छेद, म्हणून मी छेद आधी घेतलेला आहे. छेद हा कसा होणार आहे, अंशाच्या किती पट होतो आहे, तो बारा पट होतो आहे. मग आता हे आपण बाराने काय करूया, ह्या कंसाला गुणून घेऊया. म्हणजे इथे आपलं असं येणार आहे, वाय वजा सहा बरोबर बाराने या कंसाला गुणा, बारा गुणिले एक्स किती झाले इथे, बारा एक्स वजा बारा गुणिले सहा, बारा स बहात्तर. आता इथे आपण एक सामायिक समीकरण तयार करू. आता हे बारा इकडे जे अधिक आहे ते इकडे येऊन काय होणार आहे, वजा वजा बारा एक्स. सहा आहे तसेच मी ठेवते इथे, आणि संख्या एका बाजूला घेऊया. हे वजा बहात्तर आहे तसेच सहा इकडे जे वजा आहेत ते इकडे येऊन काय झाले, अधिक. इथे आपण काय केलं, एक्स वाय एका बाजूला घेतलेलं आहे आणि संख्या एका बाजूला घेतलेल्या आहेत. बारा एक्स इकडे जे अधिक आहेत ते इकडून झाले आपले वजा, वाय आहे तसेच ठेवलेत, अधिक वाय बरोबर हे वजा बहात्तर पलीकडे आहे तसेच ठेवलेत. हा फक्त जे इकडे वजा होते ते पलीकडे जाऊन काय झाले आपले, अधिक झाले. मग आता समीकरण काय मिळते बघा आपल्याला इथे, वजा बारा एक्स अधिक वाय बरोबर अधिक वजा वजा. बहात्तरचं चिन्ह काय आहे, वजा. सहाचं चिन्ह आहे अधिक. अधिक वजा वजा. बहात्तरमधून आपल्याला काय करायचे, सहा वजा करायचे. बहात्तरमधून सहा गेले, राहिले सहासष्ट. चिन्ह द्यायचं मोठ्या संख्येचं. म्हणजे समीकरण आपल्याला दोन नंबरचं जे समीकरण मिळालेलं आहे ते काय आहे, वजा बारा एक्स अधिक वाय बरोबर वजा सहासष्ट. आपलं एक नंबरचं समीकरण काय मिळालं आपल्याला, वजा दोन एक्स अधिक वाय बरोबर चार. आणि दोन नंबरचं समीकरण आपलं, वजा बारा एक्स अधिक वाय बरोबर वजा सहासष्ट. आता ही एकदा समीकरणं तयार झाली की नेहमीसारखी एक्स आणि वायच्या आपल्याला किमती काढायच्या. तर इथे आपली आता दोन समीकरणं मिळालेली आहेत. पहिलं आहे वजा दोन एक्स अधिक वाय बरोबर चार, समीकरण नंबर एक. दुसरं आहे वजा बारा एक्स अधिक वाय बरोबर वजा सहासष्ट, समीकरण नंबर दोन. आता बघा या दोन्ही समीकरणामध्ये कोणाचे सहगुणक सारखे दिसत आहेत,
तर वायचे सहगुणक समान आहेत. चिन्ह दोघांचं काय आहे? अधिक अधिक आहे. म्हणजे चिन्ह समान आहे म्हणजेच आपल्याला या दोन्ही समीकरणांची करायचे वजाबाकी. आता वजाबाकी करत असताना चिन्ह प्रथम बदलून घ्या. वजा असेल तर काय होणार ते इथे अधिक. अधिकचं काय झालं इथे वजा आणि वजाचं काय झालं इथे अधिक. नवीन चिन्ह आता विचारात घ्या. बारा एक्सचं चिन्ह आहे अधिक. बारातून हे दोन गेले राहिले किती इथे दहा एक्स. वाय आणि वाय झाले आपले कॅन्सल. चार आणि हे अधिक सहासष्ट. सहासष्ट आणि चार किती झाले सत्तर. दहा इकडे जे गुणिले आहे ते पलीकडे सत्तरला करायचे भागिले. म्हणजेच इथे एक्सची किंमत आपल्याला किती मिळाली सात. दहा सत्ते सत्तर. एक्सची किंमत आपली सात आली. आता आपल्याला काढायची वायची किंमत. तर ही आलेली किंमत कुठल्याही एका समीकरणामध्ये ठेवा. आपण समीकरण एकमध्ये ठेवूया. म्हणजे लिहिताना असं लिहायचं एक्स बरोबर सात ही किंमत समीकरण एकमध्ये ठेवूया. मग एक नंबरचं आपलं समीकरण काय आहे वजा दोन एक्स अधिक वाय बरोबर चार. एक्सची किंमत एक्सच्या ठिकाणी ठेवा. दोन गुणिले इथे एक्सची किंमत टाका सात अधिक वाय बरोबर चार. सात दुणे चौदा. वजा चौदा अधिक वाय बरोबर चार. चौदा इकडे जे वजा आहे ते पलीकडे जाऊन काय होतील अधिक होतील. म्हणजे आपल्याला इथे वायची किंमत काय मिळेल वाय बरोबर चार अधिक चौदा. वायची किंमत किती आली चौदा आणि चार अठरा. आता इथे आपल्याला एक्स वायच्या किमती मिळालेल्या आहेत. एक्स किती आहे सात आणि वाय किती आहे अठरा. मग आता आपल्याला काय करायचं आहे अपूर्णांक तयार करायचा आहे. मग सुरुवातीला आपण तो अपूर्णांक लिहिला होता. कोणता आहे एक्स छेद वाय. म्हणजे आता एक्सची किंमत वरती लिहा किती आहे ती सात आणि वायची किंमत किती आहे अठरा. म्हणजे तो अपूर्णांक आपला काय आला सात छेद अठरा. आणि हे आपलं शेवटचं उत्तर आहे. मग शेवटी लिहायचं तो अपूर्णांक सात छेद अठरा. अशा पद्धतीने गणित करायचं. म्हणजे इथे आपलं गणित संपलेलं आहे. तर आता ह्याच्या पुढचं गणित आपण बघूया कसं करायचं ते. तर यातलं जे आता पाचवं गणित आहे ना त्यात त्यांनी दिलेलं आहे की एक मालवाहू ट्रक आहे त्याची क्षमता आहे दहा टनाची आणि त्या ट्रकमध्ये त्यांनी दोन प्रकारच्या पेट्या भरलेल्या आहेत एक ए आणि बी प्रकारच्या. आता ए प्रकारच्या ज्या पेट्या आहेत त्या आहेत 150 आणि बी प्रकारच्या ज्या पेट्या आहेत त्या आहे 100. तर अशा पद्धतीच्या पेट्या भरल्या तर त्या ट्रकची क्षमता पूर्ण होते. आणि दुसरी अट त्यांनी घेतलेली आहे आता त्यांनी काय केलेलं आहे ए आणि बी प्रकारच्या पेट्यांची संख्या कमी केलेली आहे. म्हणजे ए प्रकारच्या पेट्या आहेत 260 आणि बी प्रकारच्या पेट्या आहेत 40. अशा पद्धतीने ठेवल्या तर ती 10 टनाची क्षमता पूर्ण होते. मग त्यांनी आपल्याला काढायला सांगितले की ए प्रकारच्या पेटीचं वजन किती आहे आणि बी प्रकारच्या पेटीचं वजन किती आहे. तर बघूया आपण ते गणित कशा पद्धतीने करायचं. तर बघा आता ट्रकची क्षमता किती सांगितली गणितात त्यांनी आपल्याला 10 टनाची क्षमता आहे. आता 1 टन म्हणजे किती तर 1000 किलो. 10 टन म्हणजेच 10000 किलो. त्यात पहिलीच अट काय त्यांनी दिलेली आहे तर त्या ट्रकमध्ये दोन प्रकारच्या पेट्या आहेत ना ए प्रकारची आणि बी प्रकारची. मग आपण काय केलं एक प्रकारच्या पेटीचं वजन काय मानलेलं आहे एक्स आणि बी प्रकारच्या पेटीचं वजन आपण काय मानलेलं आहे वाय. मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे पहिली अट आपली काय आहे त्यांनी दिलेली पहिली अट ए प्रकारच्या पेट्या किती घेतल्या त्यांनी 150 पेट्या घेतल्या आणि बी प्रकारच्या पेट्या किती घेतल्या त्यांनी 100 घेतल्या. जर त्यांनी अशा पद्धतीने पेट्या जर ट्रकमध्ये भरल्या तर त्या ट्रकची जी 10 टनाची क्षमता आहे ती पूर्ण होते. मग आता आपण ह्याच्यावरून काय करूया समीकरण तयार करूया. आता ए प्रकारच्या पेटी आपण काय म्हणतो इथे एक्स आणि बी प्रकारची पेटी आपली काय आहे वाय. मग ए प्रकारच्या पेट्या किती आहेत 150 आहेत. म्हणजे आपलं समीकरण असं येते 150x अधिक बी प्रकारच्या पेट्या आहेत 100y बरोबर 10000. हे आपलं समीकरण नंबर एक. आता दुसरी अट त्यांनी काय दिलेली आहे तर ए आणि बी प्रकारच्या ज्या पेट्या आहेत त्यांची संख्या थोडीशी कमी जास्त केलेली आहे. म्हणजे दुसऱ्या अटीमध्ये त्यांनी ए प्रकारच्या पेट्या ह्या केलेल्या आहेत 260 आणि बी प्रकारच्या पेट्या ह्या 40 ठेवलेल्या आहेत. म्हणजे असं जर भरल्या तर त्या ट्रकची क्षमता पूर्ण होते. मग आता आपलं दुसरं समीकरण कसं येते ते बघा. दुसरी अट काय आहे
ए प्रकारच्या किती पेट्या घेतल्या त्यांनी आता 260 आणि बी प्रकारच्या पेट्या किती घेतल्या त्यांनी 40. अशा पद्धतीने पेट्या जर त्यांनी ट्रकमध्ये भरल्या तर ट्रकची 10 टनाची क्षमता ही पूर्ण होते. म्हणजे आपलं समीकरण कसं येईल बघा, 260x अधिक 40y बरोबर 10,000 किलो. म्हणजे हे आपलं काय झालं, समीकरण नंबर 2. म्हणजे समीकरण 1 आपलं किती आलेलं आहे, 150x अधिक 100y बरोबर 10,000. आणि दुसरं समीकरण आपलं किती आलेलं आहे, 260x अधिक 40y बरोबर 10,000. आता दोन्ही समीकरणं तुमच्या समोर आहेत, ही समीकरणं आपल्याला अजून लहान करून घेता येतील. जेवढे जातील तेवढी शून्य दोघांवरची कमी करू शकतो आपण. आता इथे बघा, एक एक शून्य प्रत्येकावरचं आपण घालवलं तर हे समीकरण आपल्याला पहिलं काय मिळते बघा, 15x अधिक 10y बरोबर, हे किती येतात आपले, 1,000. म्हणजे समीकरण थोडंसं लहान झालं की नाही, 15x अधिक 10y बरोबर 1,000. मग इथे पण आपल्याला तसंच करता येईल, एक एक शून्य आपण पाहिजे तर कमी करूया. एक एक शून्य इथं गेलं तर इथं काय मिळेल बघा, 26x अधिक 4y बरोबर 1,000. म्हणजे पाहिजे तर आपण ह्याला एक नंबरचं म्हणण्याऐवजी आपण ह्याला एक नंबरचं समीकरण म्हणू. एक नंबरचं आपलं समीकरण 15x अधिक 10y बरोबर 1,000. आणि हे आपलं दोन नंबरचं समीकरण ह्याला म्हणूया. दोन नंबरचं आपलं समीकरण काय मिळालं, 26x अधिक 4y बरोबर 1,000. मग आता ही दोन्ही समीकरणं आपण एकाखाली एक लिहूया. तर इथे आपली ही दोन समीकरणं आपण एकाखाली एक लिहितो आहे, 15x अधिक 10y बरोबर 1,000, 26x अधिक 4y बरोबर 1,000. आपल्याला आता x किंवा y ह्या दोन्हीपैकी एका चलाचे सहगुणक सारखे करायचे. आता इथे बघा दिलेलं आहे, एक्सचे सहगुणक इथे आहे 15, इथे आहे 26. वायचे सहगुणक बघितले तर 10 आणि 4 आहेत. आता तुम्ही एक्सचे सहगुणकसुद्धा समान करू शकता, पण संख्या फारच मोठ्या येतील. बघा इथे 15 आहे, इथे 26 आहे. म्हणजे ह्याला आपल्याला काय करायला लागेल, समीकरण 2 15 गुणावं लागेल आणि समीकरण 1 26 गुणावं लागेल. मग त्यापेक्षा आपल्याला इथे 10 आणि 4 गुणणं खूप सोपं जाईल. तर इथे काय करायचं, आता आपल्याला वायचे सहगुणक जर समान करायचे असतील तर इथे वायचा सहगुणक किती आहे, 10, आणि इथे किती आहे, 4. आता सहगुणक सारखे करायचे असेल तर ह्या 10 काय करायचं, समीकरण 2 गुणायचं आणि 4 समीकरण 1 गुणायचं. आता इथे लिहिताना मी समोर लिहून ठेवते, इथे समीकरण 1 4 गुणू आणि इथे समीकरण 2 10 गुणू. आता समीकरण 1 4 गुणायचं ना, पूर्ण समीकरणाला काय करा, 4 गुणा. ह्याला 4 गुणल्यावर किती झाले बघा, 15 चौक 60x. ह्याला 4 गुणल्यावर किती आली इथे, 40y. आणि ह्याला 4 गुणल्यावर हे किती झाले इथे, 4,000. आता ह्या समीकरणाला कितीने गुणायचं, आपल्याला 10 गुणायचं. म्हणजे पूर्ण समीकरणाला काय करायचं, आपल्याला 10 गुणायचं आहे. मग ह्याला 10 गुणल्यावर किती झाले बघा इथे, 260x. ह्याला 10 गुणल्यावर किती झाले इथे, 40y. ह्याला 10 गुणल्यावर किती झाले इथे, 1,000 झाले, 10 गुणल्यावर 10,000. आता ह्या दोन्ही समीकरणामध्ये ही जी नवीन समीकरणं मिळालेली आहेत तेच समीकरण 3 आणि 4 नंबरचं समीकरण म्हणूया. चिन्ह दोघांचं समान झालेलं आहे म्हणून या दोन्ही समीकरणाची आज आपण करणार आहोत वजाबाकी. म्हणून लिहिताना लिहायचं समीकरण 3 समीकरण 4. आता वजाबाकी करत असताना चिन्ह बदलायची, ह्याचं चिन्ह झालं वजा, ह्याचं चिन्ह झालं वजा, ह्याचं चिन्ह झालं वजा. इथं कॅन्सल काय होते बघा, 40y 40y दोन्ही झाले कॅन्सल. आता इथे 260x आहेत वजा आणि हे 60 आहेत अधिक, म्हणजे 260 60 गेले, म्हणजे राहिले किती इथे, -200x बरोबर. हे किती आहेत इथे, 10,000, त्यातून 4 गेले, 10 तून 4,000 गेले, राहिले किती, -6,000. अधिक वजा वजा चिन्ह मोठ्या संख्येचं. आता 200 इकडे गुणिले आहेत, त्याला काय होणार आहे, जाऊन भागिले. दोन्हीकडचं वजा वजा चिन्ह कॅन्सल होतं, म्हणजेच आपल्याला मिळणार इथे x बरोबर 6,000 भागिले 200.
आता इथे बघा भाग कसं जातो आहे, 200 वरची ही 2 शून्य गेली, ही 2 शून्य गेली, बे एके बे, बे त्रिक 6, बे 0 0, म्हणजे एक्सची किंमत किती आली आपली इथे 30. मग आता आपल्याला काढायची वायची किंमत. मग ही आलेली जी किंमत आहे ती कोणत्याही एका समीकरणामध्ये ठेवा, पाहिजे तर आपण समीकरण 1 मध्ये ठेवूया. म्हणजे लिहिताना असं लिहायचं, एक्स बरोबर 30 ही जी किंमत आलेली आहे ती आपण समीकरण 1 मध्ये ठेवूया. मग समीकरण 1 कोणतं आपलं आहे, आता एक्सच्या ठिकाणी एक्सची किंमत टाका, 1 15 × एक्सची किंमत आपली आहे 30 अधिक 10y बरोबर 1000. ह्या दोघांचा गुणाकार 15 × 45 म्हणजेच किती आले, दोघांचा गुणाकार 450 अधिक 10y बरोबर 1000. आता 450 इकडे अधिक आहेत, पलीकडे जाऊन काय होतील ते वजा होतील, म्हणजेच आपल्याला मिळणार इथे 10y बरोबर 1000 − 450. 10y बरोबर ह्या दोघांची वजाबाकी आली इथे 550. आता इकडे आपल्याला वायची किंमत काढायची, तर 10 इकडे जे गुणिले आहेत त्याला काय होणार आहे, इकडे भागिले, 1 1 0 आपण काय करणार, त्यातलं कॅन्सल करणार, म्हणजेच उत्तर आपलं किती आलं इथे 55. आता बघा इथे एक्स आणि वायच्या 2 किमती मिळाल्या, एक्सची किंमत किती आली 30 आणि वायची किंमत किती आली 55. मग आपण एक्स काय मानलं होतं, ए प्रकारच्या पेटीचं वजन, आणि वाय आपण काय मानलं होतं, बी प्रकारच्या पेटीचं वजन. म्हणजे खाली जाऊन तुम्ही आता उत्तर लिहिताना कसं लिहिणार, ए प्रकारच्या पेटीचे वजन किती आहे 30 किलो, आणि वाय म्हणजेच आपण काय मानलं होतं, बी प्रकारची पेटी, मग बी प्रकारच्या पेटीचे वजन 55 किलो. अशा पद्धतीने हे गणित आपलं इथे पूर्ण झालेलं आहे. तर यातलं आता शेवटचं जे गणित आहे 1.5 मधलं 6वं गणित, त्यात विशालने 1900 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे, आणि हा प्रवास त्याने काही प्रवास केलेला आहे बसने आणि काही प्रवास केलेला आहे विमानाने. बसचा ताशी वेग त्याने आपल्याला दिलेला आहे 60 किलोमीटर पर आवर, म्हणजे एका तासाला 60 किलोमीटर, आणि विमानाचा वेग त्याने दिलेला आहे 700 किलोमीटर पर आवर, म्हणजे एका तासाला 700 किलोमीटर. तर गणितात त्याने आपल्याला विचारलं आहे की त्याने बसने एकूण किती प्रवास केलेला आहे, आणि हा दोन्ही प्रकारचा प्रवास एकूण त्याला वेळ जो लागलेला आहे तो 5 तासाचा आहे. तर बसने त्याने किती प्रवास केलेला आहे ते आपल्याला काढायचं आहे. तर बघूया आपण कशा पद्धतीने याचं उत्तर काढायचं ते. तर बघा आता ह्या गणितात विशालने बसने आणि विमानाने अशा पद्धतीने प्रवास केलेला आहे. मग बसने केलेला प्रवास आपण काय मानूया, एक्स, आणि विमानाने केलेला प्रवास आपण मानायचा आहे वाय. आता पहिल्या अटीत त्यांनी सुरुवातीला म्हणजे पहिल्याच ओळीत काय सांगितलेलं आहे की त्याने एकूण प्रवास किती केलेला आहे, तर 1900 किलोमीटर, म्हणजे बसनी आणि विमानाने मिळून एकूण केलेला प्रवास हा किती आहे 1900. मग आता आपण लिहिताना आपलं पहिलं समीकरण काय आलं, एक्स अधिक वाय बरोबर 1900, समीकरण नंबर 1. पहिलं समीकरण मिळालं आपल्याला एक्स अधिक वाय बरोबर 1900. आता दुसरं त्यांनी सांगितलेलं आहे की बसने केलेला प्रवास, बसने केलेला प्रवास ताशी त्याचा वेग त्यांनी दिलेला आहे 60 किलोमीटर पर आवर, आणि विमानाने केलेला जो प्रवास आहे तो विमानाचा वेग त्यांनी दिलेला आहे तो 700 किलोमीटर पर आवरने. मग आता आपण दुसरी अट लिहूया. तर इथे बघा दुसरी अट काय दिलेली आहे की बसचा वेग हा ताशी वेग किती दिलेला आहे 60 किलोमीटर प्रति तास, आणि विमानाचा वेग हा कसा आहे एका तासाला किती किलोमीटर जातो ते 700 किलोमीटर. आणि ह्या दोघांनी म्हणजे बस आणि विमानाने केलेला जो प्रवास आहे यासाठी त्याला एकूण वेळ किती लागलेला आहे 5 तास लागलेले आहेत. आता ह्याचं एक सूत्र दिलेलं आहे की टाईम इज इक्वल डिस्टन्स अपॉन स्पीड. टाईम म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, वेळ, वेळ बरोबर अंतर भागिले वेग. मग आता बसने केलेला किती आहे वेग दिलेला त्यांनी 60. मग इथे लिहिताना समीकरण असं लिहायचं, एक्स भागिले 60 म्हणजेच आपण डिस्टन्स अपॉन काय लिहितो, स्पीड, म्हणजे स्पीड काय दिलेलं आहे 60 किलोमीटर प्रति तासाने. मग एक्स भागिले ह्याचं 60, तसंच इथे विमानाचं घ्यायचं आहे आपल्याला वाय छेद किती आहे ह्याचं दिलेलं स्पीड 700, त्यासाठी लागलेला वेळ किती आहे 5.
म्हणजे आपलं समीकरण काय मिळालं, हे 2 नंबरचं समीकरण, x/60 + y/700 = 5. आता इथे दोघांचाही छेद आहे वेगवेगळा, इथे 60 आहे, तिथे 700 आहेत. आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, दोघांचा छेद समान करावा लागेल. आता दोघांचा छेद समान करायचा म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल, त्यांचा लसावी काढावा लागेल. ज्यावेळेला आपण इथे लसावी काढू त्याच वेळेला ह्यांचा काय होणार आहे, छेद आता समान होणार आहे. म्हणजे आता लसावी कोणाचा काढावा लागेल आपल्याला, 60 आणि 700 चा. तर इथे आपण आता काय करणार, त्यांचा लसावी 60 आणि 700 ह्या दोघांचा लसावी कसा काढायचा ते बघूया आपण. आपल्याला लसावी काढायचा 60 आणि 700 चा. आता 60 चे आपल्याला काय करायला लागतील, सगळे मूळ अवयव घ्यावे लागतील. त्याच पद्धतीने इथे 700 चे पण आपल्याला काय काढावे लागणार आहेत, मूळ अवयव काढावे लागणार आहेत. 60 चे आता अवयव कोणते येतात बघा, 10 × 60 ह्या 10 चे परत अवयव काय पडत आहेत, 2 × 5 = 10. तसंच ह्या 6 चे अवयव काय येत आहेत, 2 × 3 = 6. म्हणजे ह्या 60 चे आपल्याला मूळ अवयव कोणते मिळाले, 2 × 5 × 2 × 3. म्हणजे ह्या सगळ्याचा गुणाकार केला तर तो किती येतो, 60 येतो. अशाच पद्धतीने आपण काय करणार इथे, 700 चे अवयव घेणार आहोत. आता 700 ला पहिल्यांदा समजा 10 ने भाग घालवला तर 10 × 37 = 70 × 10 = 0. 10 चे अवयव काय पडतात बघा इथे, 2 × 5 = 10. तसंच 70 चे अवयव काय पडतात, 7 × 10, 10 × 37 = 70. आता 2 चे अवयव पडत नाही, 2 आहे तसंच घ्या, 5 ही आहे तशीच ठेवा. 7 चेही अवयव पडत नाही कारण ह्या सगळ्या आता कशा झालेल्या आहेत, ह्या मूळ संख्या झालेल्या आहेत. परंतु 10 चे आपल्याला अजून अवयव मिळतात इथे, 2 × 5. म्हणजे इथे आता ह्या सगळ्याचा जर आपण गुणाकार केला तर तो किती येणार आहे, 70 सगळ्याचा गुणाकार केला तो येणार आहे 700. आणि इथे ह्या सगळ्याचा गुणाकार केला तर किती येणार आहे, 60. आता आपल्याला काय करायचं आहे, मूळ अवयव काढल्यानंतर लसावी काढताना दोघांमधून पहिल्यांदा कॉमन ज्या संख्या असतील, म्हणजे समान संख्या ज्या असतील त्या पहिल्यांदा आपण घेणार आहोत, त्यांच्या आपण जोड्या तयार करणार आहोत. म्हणजे कशा पद्धतीने करायचं बघा, इथे लसावी असं लिहूया आपण. आता इथे 2 आहे, इथे पण 2 आहे, 2 2 आहे, इथे 1 × 2 लिहून घ्या. त्यानंतर इथे 2 आहे, इथे 2 आहे, त्याला गुणिले इथे 2 घ्या. इथे 5 आहेत, इथे 5 आहेत, इथे 5 लिहू. म्हणजे आपण दोघांमधून काय केलं, जे समान आहेत, जे कॉमन संख्या आहेत त्या पहिल्यांदा घेतलेल्या आहेत. दोघांमध्ये 2 2 आहेत, 1 × 2 लिहून घेतलं. दोघांमध्ये परत 2 2 आहेत, 1 × 2 लिहून घेतले. दोघांमध्ये 5 5 आहेत, 1 × 5 लिहून घेतले. आता काय करायचं, ज्या उरलेल्या संख्या आहेत, आता काय राहिलं इथे बघा, वरती 3 राहिलेलं आहे, इथे काय राहिलेलं आहे, 7 आणि 5 राहिलेलं आहे. म्हणजे राहिलेले जे मूळ घटक आहेत ते परत आपण ह्याच्या पुढे त्याला गुणिले घेणार आहोत. म्हणजे इथे लिहिताना असं लिहायचं, 3 × 7 × 5. म्हणजे आता लसावी काढताना काय करायचं, सगळ्यांचा गुणाकार करायचा. लसावी काढताना एकदा मूळ अवयव काढून झाले की पहिल्यांदा दोघांमधून कॉमन संख्या असतील त्या काढायच्या, आणि नंतर मग उरलेले जे घटक आहेत ते सगळे पुढे लिहून घ्यायचे. आता ह्या सगळ्यांचा गुणाकार करा, 2 × 2 = 4, 4 × 5 = 20, 20 × 3 = 60. आणि या दोघांचा गुणाकार, 7 × 5, 7 × 5 = 35. आता या दोघांचा गुणाकार करा, 60 × 35, 0 × 0, 6 × 5 = 30, 7 × 3, 37 × 18 = 21. म्हणजेच 60 आणि 700 ह्याचा जर आपण लसावी काढला तर तो किती येतो आहे, 2100. म्हणजेच आता काय करायचं आहे आपल्याला, ह्या प्रत्येकाचा छेद किती झाला पाहिजे, 2100 झाला पाहिजे. आता आपला लसावी किती आलेला आहे, 2100 आलेला आहे. मग आता इथे लिहिताना असं लिहूया, 1/60 × 2100 अधिक y/700 × 2100 = 5 × 2100. इथे आता काय करायचं, 60 ने ह्याला भागायचं, इथे 700 ने भागायचं, आणि इथे दोघांचा गुणाकार करायचा. म्हणजे जो लसावी आलाय त्यांनी काय केले, मी प्रत्येक पदाला गुणलेलं आहे. आता इथे 60 ने ह्याला भागताना कसं होते बघा, 1 × 1 = 0 गेलं. आता 210 ला 6 ने भागायचं आहे, 210 त्याला 6 ने भागा, काय येणार इथे, 37
18, 21 18 गेले राहिले 3, वरून घेतले 0 6 5 30, म्हणजे जर आपण 6 210 ला भागलं तर किती येतं 35, म्हणजे इथे काय येणार आहे आपलं 35x अधिक इथे काय होणार आहे बघा 2 2 0 गेले 7 1 7 7 3 21 म्हणजे हे किती मिळाले आपल्याला इथे 3y बरोबर इथे या दोघांचा गुणाकार करा 21 × 5 5 0 0 5 0 0 5 1 5 आणि 5 2 10 म्हणजे हे आपल्याला जे मिळालेलं आहे ते समीकरण नंबर 2 आपलं 1 नंबरचं समीकरण काय मिळालं होतं आपल्याला 1 + y = 1900 मग आता लिहिताना मी पहिलं समीकरण इथे लिहिते 1 + y = 1900 दुसरं आपलं समीकरण आहे हे आपलं समीकरण नंबर 1 हे आपलं समीकरण नंबर 2 आता ह्या समीकरणामध्ये बघा कुणाचे सहगुणक सारखे करायचे ते आपण आता इथे वायचे सहगुणक करू शकतो कारण इथे जर एक्सचे करायचे असतील तर इथे 35 आहे म्हणजे 35ने सगळं गुणावं लागणार आहे मग त्यापेक्षा लहानात लहान संख्या आपण पाहायची किती आहे इथे 3 आहे म्हणजे समीकरण 1 कितीने गुणायचं आहे आपल्याला आता 3ने गुणायचं आहे लिहिताना असं लिहायचं समीकरण 1 3ने गुणू म्हणजे पहिल्या समीकरणाला काय करायचं आपल्याला 3ने गुणायचं आहे प्रत्येक पदाला 3ने गुणा म्हणजे इथे किती येणार बघा 3x + 3y आणि ह्याला 3ने गुणायचं आहे 3 0 0 3 0 0 9 3 27 7 4 2 3 1 3 आणि 2 5 म्हणजे 19 3 57 म्हणजे किती आले 1900 जर आपण 3ने गुणलं तर किती आले 5700 हे आपल्याला समीकरण जे नवीन मिळालेलं आहे त्याला म्हणूया समीकरण नंबर 3 तर बघा आपल्याला 2 समीकरणं तर मिळालेली आहेत कोणतं आहे 3x + 3y = 5700 दुसरं आहे 35x + 3y = 10500 आता ह्या दोन्ही समीकरणामध्ये काय झालेलं आहे तर वायचे सहगुणक समान झालेले आहेत चिन्ह पण यांची समान आहेत म्हणजे ह्या दोन्ही समीकरणांची समीकरण 2 आणि समीकरण 3 ह्यांची आपण काय करणार आहोत वजाबाकी करणार आहोत वजाबाकी करताना आपण काय करायची इथे चिन्ह यांची बदलायची अधिक अधिकचे सगळे काय झाले वजा वजा मग आता कॅन्सल काय होईल बघा इथे 3y अधिक आहेत आणि 3y वजा आहेत म्हणजे दोन्ही झाले कॅन्सल 35x मधून 3x गेले म्हणजे राहिले किती आपले 32x चिन्ह द्या त्याला मोठ्या संख्येचं म्हणजे वजाचं आणि इथे आपले 10500 वजा आहेत त्यातून 5700 गेले राहिले किती आपले इथे 4800 चिन्ह द्या मोठ्या संख्येचं म्हणजे वजाचं आता -32x = -4800 दोन्हीकडचं वजा वजा चिन्ह कॅन्सल होतं आणि आपल्याला एक्सची किंमत काढायची म्हणजे 32 इकडे जे गुणिले आहे ते पलीकडे जाऊन काय करायचे भागिले करायचे म्हणजे x = 4800 / किती करा 32 आता आपल्याला 4800 काय करायचं 32ने भागायचं आहे डायरेक्ट पण करता येईल पण कशा पद्धतीने आले ते लक्षात येणार नाही त्यामुळे तुम्हाला इथे भागाकार दाखवते 4800 / 32 पहिला भाग आपण 1चा देऊया 32 1 32 8 2 राहिले 6 4 3 गेले राहिला 1 इथून घेतले 0 झाले किती 160 32 5 160 आणि हा जो 0 राहिलेला आहे तो 32 0 0 म्हणजेच इथे एक्सची किंमत आपली मिळाली 150 म्हणजे आपल्याला गणितामध्ये काय विचारलं होतं की विशालने बसने कापलेलं अंतर किती असेल आणि इथे एक्सची किंमत किती मिळालेली 150 म्हणजे विशालने बसने कापलेलं अंतर किती आहे 150 किलोमीटर हेच आपलं शेवटचं उत्तर आहे मग सगळ्यात शेवटी तुम्ही लिहिताना लिहायचं विशालने बसने कापलेले अंतर 150 किलोमीटर अशा पद्धतीने हे गणित इथे आपलं पूर्ण होत आहे तर इथे सराव संच्या 1.5 मधील सगळी गणित आपली झालेली आहेत 6 च्या 6 गणितं कशा पद्धतीने सोडवायची ते तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे तर प्रत्येक गणित कशा पद्धतीने केलेलं आहे त्याची नीट प्रॅक्टिस करा कारण परीक्षेच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचं आहे तर या भागामध्ये आपण इथेच थांबणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा
आणि काही तुमच्या शंका असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये द्या. धन्यवाद.